सोलापूर विद्यापीठकडून बाळे दिशेने जात असताना अज्ञात कारने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 8:45 घडली. गणेश सतीश निकम व 36 राहणार शिंदे चौक असे ठार झालेल्याचे नाव आहे. गणेश निकम व विजय पावले हे दोघे दुचाकीस्वार बसून सर्व्हिस रोड वरून बाळे चौकाच्या दिशेने जात होते. दोघे मधुबन हॉटेल जवळील टाटा स्टर्लिंग समोर आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरात धडक दिली. धडकेत गणेश निकम याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. विजय पावले हे गंभीर जखमी झाले.